देश आपलं राज्य जिल्हा ही जात असताना त्या संदर्भातली आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी, तालुक्यातील प्रांत तहसीलदार, पनवेलचे आयुक्त, सर्व अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सर्व सामील झाले. आणि त्याच्यामध्ये जिल्हा म्हणून आम्ही आरोग्य विभागाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करत असताना केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ज्या काही सूचना ज्यांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे, आदेश दिलेले आहेत, त्याचं तंतोतंत पालन जिल्ह्यामध्ये होत असताना अजून काही उपाययोजना आहेत ज्या आपण करू शकतो यासाठी चर्चा या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये करण्यात आली. जिल्ह्यातील 2 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेले होते, त्यापैकी एकांना 2 दिवसापूर्वी डिस्चार्ज मिळालेला आहे. 1 रुग्णांवर कस्तुरबामध्ये उपचार सुरू आहेत, पण ते स्टेबल आहेत. जास्तीत जास्त कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ नये यासाठी पण शासनाने आपल्याला सोशल डिस्टन्सिंग असेल, लॉकडाऊन असेल, हे तर जाहीर केलेलंच आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनीसुद्धा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या 24 तास उपलब्ध राहतील असेही आदेश काढलेले आहेत. पण तरीसुद्धा नागरिकांनी दुकानाबाहेर जास्तीत जास्त गर्दी करू नये. आपल्याला शहरं आहेत, गावामध्ये सॅनिटायझेशन हे मोठ्या पद्धतीनं केलं जात आहे, अवेअरनेस हे मोठ्या पद्धतीनं करतो आहे. मुंबईत आणि पुण्यात राहणारे जे चाकरमणी आहेत हे काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. त्यांनासुद्धा माझी विनंती राहील की आपण स्वतःहून घरी राहावं, क्वारंटाईन, होम क्वारंटाईनमध्ये राहावं. आणि आज कोरोना व्हायरसचे जे रुग्ण आढळलेले आहेत ते पुण्यामध्ये असतील, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, पनवेल, वाशी, कामोटे साईडला जास्त त्याचं प्रमाण आहे. त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठीसुद्धा, आपल्या स्वतःच्या सुरक्षतेसाठीसुद्धा ते आपण कुठे ना कुठेतरी त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. परदेशाहून जे प्रवास करून आलेले आहेत, ज्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांनीसुद्धा त्याचं पालन करणं गरजेचं आहे. 14 दिवसाचा कार्यकाळ संपलेला असला तरीसुद्धा त्यांनी त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे, त्यांनी होम क्वारंटाईनमध्ये राहणं गरजेचं आहे. जर आपल्याला सिम्पटम्स कुठल्याही पद्धतीचे कोरोना व्हायरसचे जाणवले तर आपण लवकरात लवकर तिथलं जे शासकीय रुग्णालय आहे तिथे आपण कॉन्टॅक्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मूळ ज्यांचं घर जिल्ह्यामध्ये आहे ती मंडळी आलेली असल्यामुळे पाण्याची जी काही टंचाई आहे ती सुद्धा इतर काळापेक्षा लवकर ही आढळू शकते. टंचाई कुठेही आढळू नये यासाठी सुद्धा उपाययोजना ही लवकरात लवकर त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत. घरी जाऊन तपासणी केली जाते तर ती सुविधासुद्धा 2 गव्हर्नमेंटकडनं एफिलिएटेड ज्या मान्यता दिलेल्या ज्या लॅब्स आहेत त्यांच्यासोबत आज करार होऊन तीसुद्धा सुविधा आपण पनवेल शहरामध्ये आणि तिथल्या लगतच्या भागामध्ये आपण सुरू करत आहोत. आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठेही एखाद्या रुग्णाला जर तशा पद्धतीची कोरोना व्हायरसची तपासणी करायची असेल तर ती आपण त्या लॅबोरेटरीमार्फतसुद्धा, माध्यमातूनसुद्धा करू शकतो. माझी या निमित्ताने सर्व रायगडवासियांना इतकीच विनंती राहील की 21 दिवसाचा लॉकडाऊन आहे. 14 एप्रिलपर्यंत सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्याला सगळ्यांनाच हे आदेश दिलेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील, सर्वच वरिष्ठ मंत्री, शासनाचे सर्व सन्माननीय अधिकारी, सर्व कर्मचारी हे सगळेच आपल्याला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण सर्वांनीच जी पोलीस यंत्रणा आहे, आपले आरोग्य सेवक आहेत, जे डॉक्टर्स आहेत, वैद्यकीय कर्मचारी जे सर्व आहेत, या सगळ्यांचेच मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं सेफ ठेवण्याचं काम केलेलं आहे. बाहेर आपण जर कुठं जाऊन आलो तर वारंवार स्वच्छ पाण्यानी, साबणानी हात धुणं, जरी सॅनिटायझर उपलब्ध नसला तरीही आपण 20 सेकंदसाठी पाण्यानी, साबणानी हात आपले धुतले तरी ते स्वच्छ राहतात. त्याचबरोबर मास्क जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण स्वच्छ रुमालाचाही वापर करू शकतो. आपल्या इथं आरोग्य सुविधा जास्तीत जास्त कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येतील आणि शासनाचे जे काही, केंद्र शासनाचे जे काही आदेश आलेले आहेत, पॅकेजेस शासनाने जाहीर केलेले आहेत, मग ते शेतकऱ्यांसाठी असो किंवा वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठी असो किंवा
BPL किंवा EPL धारक जे आहेत त्यांच्यासाठी असो, त्याचं तंतोतंत पालन केलं जाणार आहे. प्रत्येकाला या ठिकाणी त्या पद्धतीनं धान्य हे पुरवलं जाणार आहे. त्याच्यामुळे दुकानाच्या बाहेर जास्ती गर्दी करू नये. 24 तासासाठी या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ओपन असली तरीही आपण जात असताना एकाच व्यक्तीने ते सामान घेण्यासाठी जावं. जिल्ह्याच्या ज्या काही बॉर्डर्स आहेत या सील केलेल्या असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी जावं असे आदेश हे राज्य शासनाकडून सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडून पण आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये आपण आहात तिथेच राहणं, नियम मोडू नका आणि शासनाला सहकार्य करा. आम्ही सगळेच जण एकत्रितपणाने आपलं आरोग्य चांगलं राहावं, निरोगी आपण राहावं आणि हा कोरोना व्हायरसचे जे संकट आपल्या सर्वांवर आलेलं आहे यात एकत्रितपणाने सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यात आपण पण सहकार्य करावं अशीच विनंती करतो. धन्यवाद.